नमस्कार, मी निकिता, मराठी वर्ल्डमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सुभेदारा सिनेमा येत्या 18 ऑगस्टला आपल्या सगळ्यांच्याच भेटीला येतो आहे. या सिनेमाच्या निमित्ताने समीर धर्माधिकारी सर आपल्यासोबत आहे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं मराठी वर्ल्डमध्ये. धन्यवाद. सर, आतापर्यंत आम्ही तुमचे बरेच सिनेमे पाहिले, अग्निपंख असेल, लालबाग परळ असेल, मुंबई मेरी जान असेल, तेव्हाचे सर समीर धर्माधिकारी सर आणि आत्ताचे समीर सर एक्झॅक्टली सेम आहे सर. हो, ऍक्च्युली फक्त केस पांढरे झाले. सर, काय मधले मधले केले, थोडे झालेत पण थोडे झालेत. काय राज तुमच्या फिटनेसचा आणि या सगळ्या तेज आहे? तर आई वडिलांची कृपा, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्यामुळे जेनेटिकली मी असा आहे आणि महादेवांची कृपा आहे खूप. ते जपणं ऑफकोर्स माझ्या हातात होतं आणि त्यालाही माझे आईबाबा कारणीभूत आहेत. कारण की तिसरीपासून विना स्विमर माझे बाबा घेऊन जायचे, त्यांना वेळ असेल नाही तर आई घेऊन जायचे, नंतर सायकलवर जायला लागलो. तर स्पोर्ट्सशी कनेक्टेड असल्यामुळे तेव्हाचे जे आमचे सर आहेत म्हणतायल की 4-4 तास पोहायचो, स्विमिंग नंतर व्हॉलीबॉल सुरू झाले, स्पोर्ट्स आयुष्यभर कनेक्टेड होतं. क्रिकेट नंतर सुरू झालं खेळणं, फिजिकली खेळणं सुरू झालं बघण्यापेक्षा. तर आय थिंक सो ती एक पहिल्यापासून नशा आहे म्हणता येईल, एक रुटीन आहे जे आई वडिलांमुळे अंगवळणी पडलं आणि तेच असावं कारण. आणि ऑफकोर्स माझी बायको खूप अप्रतिम स्वयंपाक करते आणि हेल्दी फूड, दॅट मस्ट बी ऑल्सो वन ऑफ द रिझन. निमित्त आहे सुभेदार सिनेमाचं, तुम्ही शेलार मामाची भूमिका साकारताय, सो कसा होता एकंदरीत अनुभव? अप्रतिम ह्याच्यासाठी की मी माझ्या मेमरीजमध्ये गेलो. प्रत्येक जण आपल्या मामाच्या मेमरीजमध्ये जातोच, कारण मामा हा सगळ्यात जवळचा सवंगडी, सगळ्यात मोठा गुरु म्हणता येईल, सगळ्यात मोठा फिलॉसॉफर, सायकॅट्रिस्ट म्हणेन त्याला, की तो तेवढं ऐकून पण घेतो आणि त्याला उत्तरं पण देतो. हे सगळं कॉम्बिनेशन फक्त मामामध्येच असतं, त्यामुळे तोच मामा मी या चित्रपटात साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या मामाकडे बघतो की मी कित्ते माझ्या मित्रांचे मामा बघितलेले आहेत, त्यांची नाती, त्यांचं जे एकमेकांविषयी प्रेम, त्याग म्हणता येईल आणि शेअरिंग जे आहे, ते कित्येक वेळा मला असं वाटतं की आईच्या थोडंसं कधी कधी बियॉन्ड पण जातं, कारण ते प्रत्येक गोष्ट तुम्ही आईशी नाही शेअर करत, तर ते मामाशी लगेच शेअर करणं होतं, बाबांशी फारच नंतर होतं त्या. तर हे शेलार मामा, जेव्हा तुम्ही शेलार मामांचं पात्र साकारत होता, अर्थातच आपण त्यांना पाहिलं नाही आहे कारण ते खूप जुनं वगैरे. हा, तर काही वाचन किंवा काय अभ्यास होता, पूर्वतयारी कशी होती? खरं सांगायचं ना तर वाचन आणि पूर्वतयारी ही लिखाणामध्ये असते आणि दिग्पाल इतकी अप्रतिम करतो, म्हणजे डिटेलिंग त्यांचं फार असतं, डिटेलिंग फार असतं. आणि त्यांनी 5 मिनिटात तू, म्हणजे आता मला सवय झाली आणि त्यालाही सवय झाली आहे की मला काय सांगायचं आणि मला काय ऐकायचं. तर आय थिंक सो ते की 5 मिनिटात वा असंच होतं दरवेळेस. आत्तापर्यंत जे काही कॅरेक्टर्स वेगवेगळी केली मी या 8 मध्ये आणि त्या वा नंतर मग तो वा इतका वाढत जातो की वा 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 होत जातो आणि मग ते करताना अजून वा वा मजा आली. तर हा वा जो आहे हा कंटिन्युअस राहतो, तर ती ती गंमत आहे, ती तो करतो आणि नंतर आम्ही फक्त फॉलो करतो. आणि दिग्पालची एक गोष्ट माझ्या बाबतीत आणि मला खूप आवडते की तो माझं इंजिन चालू करतो आणि सोडून देतो, माझं मी निघून जातो आणि मग ते इंजिन भरकट ट्रॅक दाखवतात. हो, ते मध्ये लागलं तर हळूच सांगतो जरा लेफ्ट टर्न मार, तर एवढं आहे. तर तो पण इंजिन सुरू करणं फार महत्त्वाचं आहे, तो इंजिन सुरू करून देतो मला माझं. सो काही लाठीकाठी प्रकार केले किंवा तलवारबाजी केली असं काही प्रकार? म्हणजे मी रादर माझ्या पूर्वीचं तुम्ही सिरियल्स बघितलं असेल तर सगळ्या वॉरियर्सच्या भूमिका केल्यात मी राजा, त्यामुळे फाईट्स ॲक्शन मी घोडा रायडिंग किंवा स्वॉर्ड फाईट मी करतच आलो. पण दिग्पालच्या संघामध्ये आल्यानंतर मी म्हटलं म्हणा आता मी बघितलं आहे, सगळंच बघितलं, म्हणजे केलं आहे वॉर बघितलं, रायडिंग बघितलं आहे, हे जरा वेगळं आहे. तर एक दिवस येणार का शिबिराला? म्हटलं जवळजवळ 10-12 वर्ष मी वॉरियर्सची कामं करतो आहे. म्हटलं करे ना रे तिकडे का लास्ट मोमेंट, पण एकदा म्हटलं नाही बाकी जेवण पोरतं, म्हटलं नक्की येतो काय प्रॉब्लेम नाही. मग त्या एक दिवस गेलो आणि त्या आमचे जे 40 मावळे आमचे त्यांच्यावर व त्यांची प्रॅक्टिस ड्रिल बघितली. म्हटलं नाही भाऊ, आयत्यावेळेस जाऊन सल्यूट करण्यात नाही, आयत्यावेळेस जाऊन हां जयंत सर करण्यात नाही, तुम्हाला परेड पण अटेंड करायला पाहिजे. आणि त्या परेडमध्ये फार मजा यायला लागली, नवीन नवीन शस्त्र माझ्या हाती आले, प्रत्येक चित्रपटात वेगवेगळे शस्त्र मला मिळाले आणि ते चालवताना रिदम आहे आणि मग तो मला म्हणतो ह्याचे एक्सपेरिमेंट करता येईल. आणि मग ते शस्त्र 1-2 दिवस ट्रेन झालं की मी ते घेऊन जातो घरी
आणि आम्ही खूप आधी रिहर्स करतो, 2-3 दिवस रिहर्स झाले की मग ते बसतं डोक्यात, मग डायरेक्टली सेटवर आम्ही सुरू होतो. तर हे ट्रेनिंग असतं, तर मला जिथे वाटलं होतं मला सगळं येतं तिकडे खरी माझी सुरुवात होती असं मला वाटतं. या सिनेमानिमित्ताचा काही प्रसंग, एक आठवण तुम्हाला प्रेक्षकांसोबत शेअर करावीशी वाटते असं काही? या सिनेमाबद्दल जे खूप स्पॉन्टेनियस गोष्टी पण घडतात, पहिल्या दिवशी ऑफकोर्स ते भाषा कारण मावळी होती, पण आता ती म्हटलं असं म्हटलं की दुसऱ्या याच्यामध्ये ती अंगवळणी पडली, तर ती खेळायला लागलो आम्ही. आमचा एक छान प्रसंग होता, तो छान डेव्हलप झाला, तो चित्रपट तुम्हाला बघायला मिळेल की असेच राजे तानाजीरावांची तलवार काढतात की तलवार काढा, तर म्हणतात काय झालं राजा म्हणजे तलवार माझी, माझा तुम्ही सगळंच काढून घेत आहे. तेव्हा अचानक मामाचा काय काय चूक केली, आणि त्यात अचानक आलं काय नाही मामा, तर तो जो इनोसन्स एकमेकांमधला आला तो अचानक स्पॉन्टेनियस होता, त्यामुळे ती इतकंच सुंदर झालं, तर दीपक दिकाण हसत आला, मस्त रे मस्त हे ठेवायचं आपल्याला, आणि ते खूप छान झालं ते. मग ते मामा भाचे होते म्हणा किंवा कुठून तरी ती एनर्जी आली, आणि आम्हाला कुठून तरी मिळत असते एनर्जी, वाईब्स मिळत असतात. आणि सगळ्यात मोठा कनेक्टर राजांशी तो आहे म्हणजे आमचा दिग्पाल, आणि मग राजा त्यांच्या थ्रू आमच्याकडनं काम करून जातात. तर प्रेक्षकांना काय सांगाल सिनेमाशी? सहकुटुंब सहपरिवार 18 तारीख लक्षात ठेवा, 18 नंतर चित्रपट असणारच आहे, तर कधी 18 जमलं तर 18 नक्की या, फर्स्ट डे फर्स्ट शोची गंमतच वेगळी असते. तर पूर्ण ग्रुप सकट या, तुम्ही सगळ्यांना परिवार सकट या, आणि तुम्हाला गॅरंटी मी काय सांगणार आहे की काही काही प्रसंग आजही आपल्या चित्रपटात असं यंग मुलं असतात, आपली टीनेजर असतात, त्यांना अचानक फक्त कावळा कावळा आहे बघ तिकडे किसिंग सीन चाललो असतो, तर त्यामुळे कुठेही कावळा दाखवण्याची गरज नाही, तर बिंदास आपल्या पोरांना घेऊन आणि त्यांच्यासाठीच हा चित्रपट आम्ही बनवलेला आहे आणि बनवत जाऊ. तर नक्की 18 नंतर कधीही चित्रपट गृहाचा आणि त्या मोठ्या स्क्रीनवर तानाजीरावांचा पराक्रम आणि त्यांचं आयुष्य बघा. खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.